काही वक्तव्य फाटल्या दिवसांनी एक दोन तीन दिवसा पहिली झाली काँग्रेसचे दिनेश गुंडूराव हाणे येऊन ते स्टेटमेंट केल्या त्या खातीर ताचो निषेध करपा खातीर आज आम्ही हांगा मेळटात. हांव म्हजो मित्र एडवोकेट धनराज शिरकराक सांगता तणेंच आपलें म्हणणें मांडलें. प्रोग्रेसिव फ्रंट ऑफ गोवा आणि जो सेव म्हादय सेव गोवा जो फोरम काढला त्या माध्यमांतल्यान आता पर्यंत आमचो स्टँड म्हादयी बाबतींतलो आम्ही क्लियर केल्लो आसा. आमचें क्लियर मत आसा की डायव्हर्सन पॉलिसी न्ही जो नॅचरल कोर्स ऑफ वॉटर जें आसा म्हादयेचें तें नॅचरली फ्लो जावचो तेका खंयच आडखळपणे धाडचें न्ही ह्या मताचें आमी आसा आनी तें मत आमी परत परत मांडत आयिल्लें आसा. आमचें दुसरें अशें मत आशिल्लें की प्रत्येक पॉलिटिकल पार्टी जशी कर्नाटकान म्हादयेक लागून झगडटा म्हादयेचें उदक डायवर्ट करचें आनी मलप्रभेक व्हरचें ह्या खातीर जी झगडी चालू आसा कर्नाटक आनी गोवा मदीं तातूंत कर्नाटकाचे एवरी पॉलिटिकल पार्टी इज फायटींग टुगेदर. तांचें एकूच मत आसा की उदक डायवर्ट करचें म्हणून आनी आमचो असो प्रयत्न आशिल्लो की गोंयांत सुद्दां सगळ्यो पॉलिटिकल पार्टीज सगळे एनजीओ सगळे लोक एकठांय येवन गोंयचें उदक वाटोवपाक लागून सगळ्यांनी आंदोलन करचें प्रयत्न करचें आनी एकठांय येवचें. आपले जे कितें पर्सनल एजेंडाज आसतले पॉलिटिकल एजेंडाज आसतले ते पयस दवरून एकूच एजेंडा एकूच इशू म्हटल्यार म्हादयेचें उदक आमी डायवर्ट करपाक दिवचें ना. अशा ह्या सगळ्या पार्श्वभुमीचेर आमी सेव म्हादय सेव गोवा फोरम काडलो. आमी सक्सेसफुली जाले सगळ्या पॉलिटिकल पार्टी काही एनजीओज एकठांय करपाक लागून आनी सरकारा पर्यंत गोंयचें मत केंद्र सरकारा पर्यंत गोंयच्या लोकांचें मत पावपाक सुद्दां आमी 1 नोव्हेंबर 2019 यशस्वी जाले. हें सगळें करता आसतना आमी परत तुमकां एकदां सांगता की परत परत वेगळे वेगळे पॉलिटिकल पार्टीज आमदार आमच्या बरोबर बसले आनी आपलो स्टँड क्लियर केलो. फाटलो 7-8 दीस जाले आमी हांव प्रज्वल सर महेश भांबरे सगळे आमदारांक मेळपाक आमी भोंवतात आनी तांचे व्यूज जे आसा ऑन म्हादयी मोले कोल आमी घेतल्या आमचे कडेन रिकॉर्डेड आसा. तातूंत थोडे आमदार अशे आशिल्ले की तेंच्यांनी सांगलें की आपल्याक हो विशय कांय खबर ना म्हादयीचो विशय खबर ना मोलेचो विशय खबर ना कोलाचो विशय खबर ना त्या तांचें नांव जें आसा पळय तें आमी नेक्स्ट व्हिडियो जो रिलीज करतले सगळ्यांचे तातूंत आमी उघड करतले आतां सद्या उघड करना. एकूण तांचो स्टँड जो आशिल्लो तो तांच्यांनी क्लियर केलो ऑन म्हादयी ऑन मोले कोल ह्या सगळ्या विशयाचेर तांच्यांनी क्लियर केलो. ज्या टायमार गोंयांत काँग्रेस पार्टी म्हादयी जागोर करता म्हादयी जागोर कित्याक करता लोकांक जागृत करपाक लागून अशें म्हाका तरी दिसता. आतां जागृत करप म्हटल्यार कितें म्हादयी वाचोवपाक लागून जागृत करप की आपल्याक मतां दिवची म्हणून जागृत करप हो म्हाका अजून तेंचो आतां कळना जाला. कारण काल दिनेश गुंडूराव जो प्रभारी आसा गोंयचो इन्चार्ज गोवा डॅस काँग्रेसीचो जो बेंगलोरचो आमदार आसा काँग्रेसचो आनी जो मनीस म्हादयी डायवर्ट जावचें म्हणून बेंगलोराक आंदोलन करता तो मनीस गोंयांत येता आनी सांगता की एवरी पॉलिटिकल पार्टी आनी एवरी स्टेट हॅज रायट टू फायट फॉर देअर रायट म्हणून तशें जर आसा आनी तूं जर म्हादयी डायवर्ट करपाचें उलयता कर्नाटकांत जाल्यार हाव डेर यू कम टू गोवा. आनी जर तूं गोंयांत येता आसत जाल्यार तुवें क्लेरिफाय करूंक जाय आशिल्लें काँग्रेस पार्टीचो स्टँड. आमकां एक खबर आसा भारतीय जनता पार्टीन म्हादयी विकपाक काडल्या हें सगळ्यांक खबर आसा. म्हणजे आमकां आतां अपेक्षा भारतीय जनता पार्टी कडेन कसलीच ना. गोवा आसत कर्नाटक आसत केंद्र आसत तिनूय जाग्यांचेर जर पयलें जाल्यार पारडो भारी जर कोणाचो आसा जाल्यार कर्नाटकाचो आसा केंद्र जर कोणाच्या वटेन जर आसा जाल्यार कर्नाटकाच्या वटेन आसा गोंयच्या वटेन ना. आनी ताका लागून जर फुडें बीजेपी कंटिन्यू उरली हांव फर्दर स्टेट येता जर बीजेपी कंटिन्यू उरली जाल्यार म्हादयी आमची गेली हेंच आमी समजून घेवपाचें. पण आतां अशें आमकां जालें की जेन्ना काँग्रेस सांगता आनी गोंयचो प्रभारी सांगता कर्नाटकाचो आमदार की एवरी पार्टी एवरी स्टेट हॅज रायट टू फायट म्हणून जाल्यार गो देर एन्ड फायट डोंट डेर एन्ड कम टू गोवा. हेज्या फुड्यान तांकां शिकवण येता गुंडू राव जर गोंयांत येतलो जाल्यार विचार करून येवचो कारण यू आर कमींग टू डायवर्ट म्हादयी. जे प्रकाश जावडेकराक आमी ट्रिटमेंट गोंयांत दिता पळय तेज्यान फास्ट ट्रिटमेंट आमी दिनेश गुंडूरावाक दितले आनी हे आवाज गोंयच्या काँग्रेस पार्टीक आव्हान करता की तांच्यांनी आपलो स्टँड क्लियर करचो. काँग्रेसी कडेन आनी नाशिल्लो युपीचो कोण नाशिल्लो प्रभारी दिवपाक लागून तमिळनाडूचो कोण नाशिल्लो वाय ओन्ली कर्नाटका पर्सन कित्याक फक्त कर्नाटकाचो हेजेच कारण असे दे आर प्लॅनिंग. परत एकदां सांगता
सगळे हांगा आंदोलन झेपप आणि मदय डायवर्ट करप हे जसे बीजेपीचे षडयंत्र असा तसेच काँग्रेसचे षडयंत्र असा ताका लागून हे दोन्ही राजकीय पार्टी नॅशनल पार्टी जे असा पळय यांचा आम्ही निषेध करता आणि परत एकदा हांव सांगू सोदता दिनेश गुंडूराव बिफोर एंटरिंग गोवा नेक्स्ट टाइम बी केअरफुल हे आता झाले आमचे दोन विषय कारण आम्ही विकपाक कळले माधवी काँग्रेस हांगा फटींगपणा करता उतरां दिनात आणि तिसरी नॅशनल पार्टी जी हांगा असा ती आम आदमी पार्टी तांच्यानी काल डिमांड केलो की काँग्रेसीन आपले क्लिअर करचे म्हणून स्टँड आय वील आस्क आम आदमी पार्टी टू क्लिअर दॅट स्टँड कारण फाल्यां जेन्ना इलेक्शन येतले तेन्ना केजरीवाल कोणाक सपोर्ट करतलो कर्नाटकाक सपोर्ट करतलो की गोंयाक सपोर्ट करतलो हे उत्तर आता केजरीवालान दिवपाची गरज आसा बिकॉज आमकां आयज खंयच्याच नॅशनल पार्टीचेर विश्वास उरलेलो ना. आता जेव्हा नॅशनल पार्टी म्हणतात त्यांना अनेक नॅशनल पार्टी हा येतात शिवसेना जेचोय बीन स्टेक असा माधवीचे जय म्हणता माधवीचे जर त्यांना डायव्हर्ट जाऊचे म्हणून अशा शिवसेनेक सुद्धा हा सांगता की सेंट्रली तुम्ही क्लिअर करा आमच्या वटेन रावतले म्हणून आणि आमच्या अशें म्हणणे जो आमच्या वटेन रावतलो त्याच्या वटेन आम्ही रावतले. हे झाले नॅशनल पार्टीचे. गोयन रिजनल पार्टी असा एमजीपी असा गोवा फॉरवर्ड असा ह्या सगळ्यांनी आपलो स्टँड खरोखर क्लिअर करूंक जाय. हे कित्याक सांगता हांव हेचे कारण अशें की जेन्ना फुडलें सरकार घडोवपाक येतले तेन्ना तुमी खंय उडी मारतले विचार करून उडी मारा काय स्वतःचे सरकार स्थापन करतले गोंयकारांचे सरकार स्थापन करतले हेय तुमी सांगा. अकॉर्डिंगली आता हेच्या फुडें गोंयकारांनी विचार करूंक जाय की कोणा बरोबर रावप कोणाक मत घालप आणि माधवी वाटेतलो जाल्यार कोण वाटेतलो खऱ्या अर्थान हे आता गोंयकारांनी विचार करपाचो गरज आसा. हे सगळे जर पहिले जाल्यार वी आर एट लॉस इफ इट इज बीजेपी वी आर एट लॉस इफ इट इज काँग्रेस वी आर एट लॉस आणि कितें जर जाले जाल्यार गोंयचे लॉस आसा. सो गोंयकार जो पर्यंत एकठांय येना तो पर्यंत माधवी आम्ही वाचवंक शकना. परत एकदा हांव म्हजो डिमांड क्लियर करता की एव्हरी पॉलिटिकल पार्टी नॅशनल पॉलिटिकल पार्टी च्या सेंट्रल लिडरशिपान आमकां सांगचे पडटले की आम्ही गोंयच्या वटेन आसा म्हणून तो पर्यंत आम्ही आतां कोणाचेर विश्वास दवरपाक ना इतले सांगता आनी प्रजल सरा कडेन फुडली सुत्रां दिता. एक शॉकिंग न्यूज जी तुम्ही ऐकलच असतली म्हणजे वन आफ्टर अनदर वी आर इन फॉर शॉक फ्रॉम द गोवा गव्हर्नमेंट एज वेल एज फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट. नाउ दिस शॉकिंग न्यूज कम फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट एज वेल एज द टॅसिक सपोर्ट ऑफ द गोवा गव्हर्नमेंट ऑलवेज बिकॉज एट बोथ प्लेसेस द सेम गव्हर्नमेंट इज फंक्शनिंग. सो मेजर पोर्ट ऑथॉरिटीज बील जे अजून बील असा इट हॅज येट टू बिकम एन ऍक्ट 2020 throws a bomb on Goa. The major port authorities bill 2020 throws a bomb म्हणल्यार कितें की एमपीटी जे आसा मोर्मुगांव पोर्ट ट्रस्ट ताका ह्या मेजर पोर्ट ऑथॉरिटीज बिलान ऑटोनॉमस स्टेटस मेळटलो. एन्ड वेन यू ग्रांट ऑटोनॉमी विच मिन्स दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूशन इज फ्री टू कन्सिडर वॉट एवर एरिया under their jurisdiction which is for a specific purpose now they will consider it as their private property. And atun ye tane 53 kilometers amchi goichi ji coastline asa is 105 square kilometers tatutli 53 mhanje almost more than 0.5% of the coastline will be taken under MPT and they will lease it to the private players. Now who are the private players? Again Adani may be the private player. Again, this is all आता हे बील आता इंट्रोड्यूस करपाचे आसा सध्या बील आसा ते एक्ट जावपाचे आसा. सो हियर अगेन देर आर प्रायवेट प्लेयर्स लीज ऑफ लँड 53 किलोमिटर्स ऑफ कोस्ट लायन ऑफ गोवा हे एमपीटीच्या वतल्यान तांकां ऑटोनॉमस स्टेटस मिन्स दे कॅन डू वॉट एवर दे वॉन्ट आनी दीस अगेन इज कनेक्टेड फायनली टू द कोल इश्यू. आता सगळे गोंयकार इन वन वॉयस आर सेईंग कोळसो नाका कोल नाका म्हणून but that is going on deaf ears of the government just doesn't care. In fact they are trying to justify why we need Goa as a coal hub. Goa actually is just a transit point
गोवा विल बी मेड इनटू अ ट्रांजिट पॉइंट टू प्लीज अडानी हु इज फंडिंग द सेंट्रल गवर्नमेंट. सो एक्चुअली कोल आमका तितली गरज ही ना. दिस कोल इज बेसिकली फॉर कर्नाटका एंड महाराष्ट्र. सो इट इज गोइंग टू बी गोवा विल बी जस्ट बी अ ट्रांजिट पॉइंट एंड नथिंग एल्स. सो स्टिल दे वॉन्ट टू मेक गोवा हब एंड ब्लैकन द फेस ऑफ गोवा. देन वी ऑल आर फाइटिंग फॉर ग्रीन गोवा. दे वॉन्ट टू मेक इट ब्लैक गोवा एंड ग्रीनरी हिल्स बी कटिंग करून ब्राउन गोवा ऑलरेडी केल्ले आसा. नाव गोवा विल बी वर्ज ऑन दे वॉन्ट टू मेक इट ब्लैक गोवा. सो दीस काइंड ऑफ षडयंत्र जे चलला सेंट्रल गवर्नमेंट इन नेक्सस विथ द स्टेट गवर्नमेंट. दे डोंट केयर फॉर द व्यूज ऑफ द पीपल, द एस्पिरेशन ऑफ द पीपल, वॉट द गोवन स्टैंड फॉर. सो सगळे बुलडोज करून दे आर ब्रिंगिंग वन बिल्स आफ्टर अनदर, मेकिंग देम इन टू एक्ट्स एंड बाय विच गोवा विल बी प्लेड बाय द प्रायव्हेट प्लेयर्स. सो वेदर इट इज अवर कोस्ट लाईन, वेदर इट इज अवर लँड, एग्रीकल्चरल फील्ड, मॉले, मादय, एव्हरीथिंग एल्स इज एट स्टेक. एंड दीस इज अ व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू. सो कोल अप मागीर एंड ऑल दीस थ्री प्रोजेक्ट्स फायनली आर लिंक्ड विथ क्रिएटिंग गोवा अ कोल हब. सो असे सिरियस इश्यूज गोयान सामके चलल्या. सो वॉट इज दीस गवर्नमेंट? आर दे फॉर द इंटरेस्ट ऑफ द गोवन्स ऑर आर दे फॉर द इंटरेस्ट ऑफ द सेंट्रल गवर्नमेंट एंड दोज पीपल हु फंड द सेंट्रल गवर्नमेंट? वी कॅनॉट अलाव देअर फंडिंग पार्टीज टू ऑपरेट इन गोवा एंड मेक गोवा देअर डेस्टिनेशन. सो टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून आसा ते काबार जातले. सो गोयांत ते काबार करपाक उठल्या, सामके नष्ट करपाचे उठल्या. एंड दीस आय थिंक इज द एंड ऑफ गोवा एज इट इज. गोवा इज फेसिंग कोरोना, होल वर्ल्ड इज फेसिंग कोरोना. आणि आता ह्या कोरोनाच्या क्रायसिसान गोवा काबार जावपाक आसा. कोल मादय रिवर ऑलमोस्ट डायवर्ट जाल्ली आसा. मॉलेचे थ्री प्रोजेक्ट दे आर बुलडोजिंग ऑन अस. दे डोंट केअर फॉर एस्पिरेशन ऑफ पीपल. आणि आता कोल आणि आता हे वन मोर शॉक इज अ मेजर पोर्ट ऑथॉरिटीज करून गोवा सगळे 53 किलोमीटर्स ऑफ कोस्ट लाईन विल बी हँडेड ओवर टू द प्रायव्हेट प्लेयर्स. किरे चलना सगळे? दिस इज व्हेरी व्हेरी सिरियस. ऑल द गोवन शुड स्टेप आउट ऑन द स्ट्रीट. वी नीड अ बिग आंदोलन. जाल्यार जाल्यार ना जाल्यार गोंय काबार जातले. एंड आय रिक्वेस्ट द प्रेस टू टेक अ सिरियस कॉग्निसन्स ऑफ इट एंड गिव दीस अ वाईड पब्लिसिटी बिकॉज गोवा इज ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन. सामकी. द नेम्स आर ऑल्सो लाईक दॅट. गुंडूराव आहे. दिनेश गुंडूराव. कितले एमएलए मेळ्ळे तुम्ही आयत पासून? म्हादय सो कितले एमएलए मेळ्ळे? म्हादय आम्ही आता पर्यंत 12 एमएलए मेळ्ळे. थोडे एमएलए आमकां मेळपाक सोदना. दे आर गोइंग टू अवॉइड. आणि थोड्यांनी असे सांगले की आमकां ह्या विषयाचे काय पडलेले ना. त्यांची कोण नाव असा पण आम्ही त्यांना व्हिडिओ रिलीज करतले पण तातून आम्ही सगळ्यांचे म्हादयच नाही, म्हादय मॉले एंड कोण सरप्राईजिंगली आम्ही त्यांना फोन केला. आमदार काय असतात, मिनिस्टर काय असतात, फोन करून वच्चे पडतात. जेव्हा नंतर आम्ही फोन करतात ते पहिलीच अवॉइड करतात. ना ना ना, आमका काय उलोपाचे ना. मॅटर इज सबज्युडीज. वयल्यातल्यान आमकां प्रेशर येतलो, हो प्रेशर घालतलो. दिसता तो मिनिस्टर्स एंड एमएलए रुलींग पार्टीतले उलोपा लागतात, विच इज व्हेरी स्वतःचे मत मांडपाक सुद्दां तांकां भंय दिसता. सो अशा लोकांच्या हातान आमचो गोंय आसा. हे म्हादय वाचयतले, हे आमचे मोले वाचयतले काय कितें? खरें म्हणल्यार लोकांनी आता खरें म्हणल्यार फुडें सरपाकूच जाय. परत प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स आमी स्ट्रेस करता की नाव इट हॅज टू द पीपल्स मुवमेंट. लोकांनी फुडें सरपाची गरज आसा. डेडलाईन दिता तुम्ही ऑल दीस पार्टीज टू एटलीस्ट टेल दे आर स्टँड ऑन दिस. एज फार एज डेडलाईन इज कन्सर्न, हे डेडलाईन कित्या खातीर दिवप? आपल्या आवयच्या रक्षणा खातीर कोण डेडलाईन दितलो? अरे आवय आवय जर वाचोवपाक जाय जाल्यार कोण डेडलाईन दिना. गोंय वाचोवपाक जाय जाल्यार कोण डेडलाईन दिवचो ना. इट हॅज टू बी विदीन. म्हाका म्हजें गोंय वाचोवपाक जाय, म्हजी म्हादय वाचोवपाक जाय, म्हजें मोलें वाचोवपाक जाय, हे भितरल्यान येवपाक जाय. कोण डेडलाईन कोण दिवचो ना. डेडलाईन दिता ते मूर्खपणा करता. डेडलाईन म्हणजे तूं एज्युटेशन किंवा ते मोमेंटम मेळटा आसता पळय तो किल करपाचो प्रयत्न करता. उदक डायवर्ट जावपाचे अशें दिसता तेच डेफिनेटली स्पीक. तेच प्रेशर घालता आसतले.
आणि तेच प्रेशर घालतात. आमकाय खबर आसा, तुमकाय खबर आसा कोण प्रेशर घालता आणि कोण कसे वागतात. ते सरकार जे आसा जे ज्या पद्धतीन मागता गोंयकारांच्या विरोधात मागता असो आमचा आरोप आसा. एक वर्सभर उरला आसतले कदाचित दिनेश गुंडू राव जो गोंयांत आयलो तो बीजेपी बरोबर सेटिंग करपाक गेले. काँग्रेसीक जरी विश्वास ना, लास्ट टायम दिग्विजय सिंग हांगा आयलो आनी सेटिंग केले, सरकार फॉर्म करूंक पावलो ना. तसोच गुंडू दिनेश गुंडू राव हांगा आयला आनी फुडले वाटाघाटी करता काय म्हणून. म्हणजे भारतीय जनता पार्टी इज नोन फॉर सेटिंग्स आनी हो आतां दुसऱ्या सेटिंगा हो करता. म्हणजे हे दोनूय नॅशनल पार्टीज ज्यो आसा ते आमकां खंय व्हरतले हे आज लोकांनी हांगासल्या गोंयच्या लोकांनी सादो जावपाची गरज आसा. हाक आसा भितर.